नाही, तर असं आहे की मंत्र्यांच्या करता गावबंदी करणं, मंत्र्यांसाठी गावबंदी करणं ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. त्याच्यामागे कोणा षड्यंत्र असं अजिबात नाही आहे. जी राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या बाबतीमध्ये घेतलेली भूमिका आहे ती आता विरोधी पक्षाच्या बाबतीमध्ये सुद्धा ते घेतली जाणार आहे का, खरं प्रश्न आहे. कारण ज्यांनी आरक्षण घालवलं त्या उथळमध्ये फिरत आहेत. रोहित पवारच्या संघर्ष यात्रेला किती महत्त्व द्यायचं हा खरं प्रश्न आहे. त्यांची यात्रा त्यांनी सुरू ठेवली काय, बंद केली काय, त्यामुळे दुसऱ्या फार महत्त्व नाही आहे. बालेकिल्ला त्यांचा आहे असं असताना सुद्धा त्यांना दौरा रद्द करणार, आता हा रोष त्यांच्या मागे कोणाची हवा आहे असं तुम्हाला वाटतंय का? समाजाला भडकवण्याचा प्रयत्न केला? नाही, असं आहे की मंत्र्यांच्या करता गावबंदी करणं, मंत्र्यांसाठी गावबंदी करणं ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. त्याच्यामागे कोणा षड्यंत्र असं अजिबात नाही आहे. एवढंच आहे की जी राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या बाबतीमध्ये घेतलेली भूमिका आहे ती आता विरोधी पक्षाच्या बाबतीमध्ये सुद्धा ते घेतली जाणार आहे का, खरं प्रश्न आहे. कारण ज्यांनी आरक्षण घालवलं त्या उथळमध्ये फिरत आहेत. हे वास्तव तर समोर आहे ना. रोहित पवारांनी पण त्यांची संघर्ष यात्रा आहे ती मध्येच थांबवलेली आहे, त्यामागे नेमकं काय वाटतं? आणखी त्यांनी असं म्हणलं की मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे म्हणून आम्ही यात्रा थांबवलेली आहे. रोहित पवारच्या संघर्ष यात्रेला किती महत्त्व द्यायचं हा खरं प्रश्न आहे. त्यांची यात्रा त्यांनी सुरू ठेवली काय, बंद केली काय, त्यामुळे दुसऱ्यांना फार महत्त्व नाही आहे. काल एक ट्विट करण्यात आलेलं आहे भाजपकडून, फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री, काय नेमकं चालू आहे सरकारमध्ये पुन्हा एकदा? नाही, त्याच्यावर एकदा त्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे. थँक्यू 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 सर.